नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ठाणे लोकसभा असेल, कल्याण डोंबिवली लोकसभा असेल, त्या ठिकाणी जे आहे ना शिवसेनेचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्यानं जिंकून येतोय। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या अलायन्स मध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे युती आहे आणि युतीवरती विश्वास करणारा हा मतदार या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर जे आहे हे अनेक नेहमी तुमचे प्रश्न असतो की बाबा शिवसेनेला किती जागा मिळणार, बीजेपीला किती जागा मिळणार, कोण काय करणार। मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिवसेनेकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर बीजेपीकडून जे आहे त्यांच्या वरिष्ठ जे प्रदेशाध्यक्ष असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांची जी मंडळी आहेत ही सगळी वरिष्ठ मंडळी बसून जे आहे ते ठरवतील की कुठल्या मतदारसंघामध्ये जो आहे तो कोण उमेदवार त्या ठिकाणी जो आहे हा त्या ठिकाणी उभा राहील आणि योग्य वेळेस आहे तर योग्य प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल। मुख्यमंत्री आग्रही आहे ठाणे लोकसभा। अशा काही लोकांचं वक्तव्य जे आहे ते मला वाटतं मनोरंजन करण्यासाठी असतं आणि मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून ते पाहायचं आपण, ते काय एवढं सिरियसली घेण्याची गरज नाही। काही लोकांना आता फक्त बोलल्याविना जे आहे ते प्रसिद्धी मिळू शकत नाही, तर काही लोक जे आहे रोज न्यूज मध्ये येण्यासाठी, रोज लोकांना दिसण्यासाठी जे आहे काही ना काहीतरी बरोबर असतात। मला वाटतं लोकांनी देखील सोडून दिलेलं आहे त्यांना सिरियसली घेणं। आपण पण देखील मला मीडियाला वेळा मध्ये तुम्ही केलं होतं मध्ये बंद। मला वाटतं लोकांना जो आहे तो आता इंटरेस्ट जे आहे ते कामामध्ये आहे। सरकार जे कशा प्रकारे काम करतंय, किती इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय, कुठले कुठले विकासात्मक दृष्टिकोनातून काम करत आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे प्रश्न मला तुम्ही विचारताय। मगाशी तुम्ही भाषणात सांगितलं की कल्याण लोकसभेचं मला तुम्हाला बघा, मला वाटतं हा सगळा निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील आणि योग्य वेळी ते त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करते। सर मला वाटतं या ठिकाणी जे आहे ठाणे महानगरपालिकेने कचरा प्रकल्प जो आहे हा या ठिकाणी सुरू आहे, भंडारली मध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर जे आहे लवकरात लवकर अत्याधुनिक कचरा प्रकल्प जो आहे ते ऍक्टिव्हेट होईल या ठिकाणी। आणि जेणेकरून आम्ही अगोदरच लोकांना सांगितलेलं आहे की भंडारलीचा कचरा प्रकल्प जो आहे तो परमनंट नाहीये, हा फक्त मेकशेफ्ट अरेंजमेंट त्या ठिकाणी आहे, तर कोणी त्याच्यावरती राजकारण करण्याचा प्रयत्न देखील करू शकतो। मला की त्याच्यावरती आता इन्क्वायरी केलेली आहे सरकारने, लवकरच त्याच्यामध्ये कळेल की कोणाचा हलगर्जीपणा त्या ठिकाणी होता आणि काय कारण होती की या ठिकाणी जे आहे या नांदेडचं असं प्रकरण जे आहे ते त्या ठिकाणी घडलेलं आहे। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब